असं म्हणतात ना, नजरहटी दुर्घटना घटी मावळमधील तळेगाव दाभाड येथे एका सराफाला थोडीशी चूक चांगलीच महागात पडली आहे. दुकानाचं शटर उघडे ठेवल्याने चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालाय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तळेगाव बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्याने 27 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून चोरटा कैद झाला असून तपासाच्या कामासाठी अनेक ठिकाणी पोलीस पथके रवाना झालेत. मारुती मंदिर चौकाजवळ मुख्य बाजारपेठेत संघवी ज्वेलर्स दुकान आहे. सकाळच्या सुमारास फिर्यादी ओसवाल हे गुरु दर्शनासाठी मुंबईला गेले जाताना दुकानाचं शटर अर्धवट सोडलं. त्यानंतर घरच्यांकडून देखील दुकान बंद करण्याचं राहून गेलं. एवढ्या चोरट्याने डाव साधला आणि अज्ञात चोरट्याने 1,35,000 रुपयांचे दागिने, 25,70,400 रुपये किमतीच्या सोन्याच्या वांगड्या, 6,000 रुपये किमतीच्या 1 ग्रॅम टेम्पर ज्वेलरी, 2 नग, 2,900 रुपये किमतीचे गंजात लक्ष्मीचे 2 नग, असा 27,34,300 रुपयांचा एवज चोरट्याने लंपास केला आहे. अज्ञात चोरट्यांवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे आरोपींचा शोध घेत आहेत. तळेगाव पोलिसांनी आदितील मारुती मंदिर चौकाच्या शेजारी संघवी ज्वेलर नावाचं एक सोन्याचं दुकान आहे. त्यांचे जे मालक आहेत ओसवाल काल सकाळी 7:30 ते 7:00 सुमारास बाहेर गावी निघण्यासाठी गेले होते आणि तिथं लॉक ते वरतीच राहत असल्यामुळे शटर खाली ओढले होते आणि एक 19 ते 20 वर्षाचे इंडियन जो चोरटा होता त्याने त्या दुकानात प्रवेश केला शटरवर करून त्यातून ते सोनं चालले घेऊन गेल्याची आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली असून त्याचा तपास करीत आहोत. तपास सीसीटीव्ही फुटेज आम्ही प्राप्त करून त्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहोत.